हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आता ही पानं पाहून तर तुम्हाला समजलंच असेल आज आपण कशाची भाजी करणार आहोत ते. आज आपण शेवग्याच्या पानांची भाजी करणार आहोत. शेवग्याच्या शेंगामध्ये जेवढं व्हिटॅमिन नसतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त या भाजीमध्ये व्हिटॅमिन असतं. भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी, डी, कॅल्शियम, आयन, भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत यामध्ये की ही भाजी आपण खाल्लीच पाहिजे. कारण की बऱ्याचदा काय होतं ना, बहुतेक वेळा म्हटलं जातं की काय शेवग्याच्या पानांची काय भाजी खायची, मेथीची ठीक आहे, शेपू, पालक हे ठीक आहे, पण त्या भाज्यांमध्ये सुद्धा जेवढं व्हिटॅमिन नाही आहे तेवढं व्हिटॅमिन या भाजीमध्ये आहे. त्यामुळे नक्कीच एकदा तरी या पद्धतीने करून पहा. ही पद्धत खूप सोपी आहे, करायला अगदी झटपट होणारी पद्धत आहे आणि मेन म्हणजे ही भाजी तयार झाल्यानंतरनं सगळ्यांनाच आवडेल याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. त्यामुळे एकदा तरी नक्कीच ट्राय करून पहा. आता ही भाजी करण्याची पद्धत सांगते मी, आधी निवडायची कशी ते दाखवते, कारण की बहुतेक लोकांना माहीत नसतं त्यासाठी सांगते. ह्याची जी देठं असतात ती खूप जास्त कवळी असतात. आपण हे खेचताना आरामात ती देठंसुद्धा हाताबरोबर निघून येतात. खूप जास्त हलक्या हाताने ह्या भाजीची पानं अगदी सहज अशी देठांपासून वेगळी करायची आहेत आपल्याला. आणि थोडीफार देठं आली तरीसुद्धा चालतं, कारण की ती कवळी आहेत खूप, जी एवढी सहज ओढल्यामुळे निघून येतात, म्हणजेच ती देठं खूप कवळी आहेत आणि मग ती शिजलीसुद्धा जातात. पण जर खूप निबार देठ असेल तर घेऊ नका, शक्यतो देठ घेऊ नका, पण एखादं अर्धा आलं तरी चालेल. तर आता अशा पद्धतीने मी संपूर्ण ही भाजी निवडून घेतलेली आहे आधीच. आणि भाजी फ्रीजमध्ये ठेवलेली होती म्हणून मग पानं थोडीशी कोमजल्यासारखी वाटतात ते, नाहीतर तशी भाजी फ्रेश आहे. आता अशा पद्धतीनेच पाहू शकता तुम्ही, संपूर्ण भाजी मी निवडून घेतली, फक्त एक देठ तुम्हाला दाखवायला म्हणून ठेवलं होतं. आणि ही भाजी लहान मुलांना खरंच खूप आवर्जून द्या, कारण की 3 ते 4 ग्लास दुधामध्ये जेवढे तुम्हाला जीवनसत्व भेटणार नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त या भाजीत तुम्हाला जीवनसत्व भेटतील. त्यामुळे नक्कीच एकदा तरी ट्राय करा. तर पाहू शकता तुम्ही, ही भाजी अशा पद्धतीने आपण सगळी निवडून घेतलेली आहे आणि ही धुवून घेते आता मी. तर ही धुवून घेताना पानं अजिबात भिजत नाहीत, तशीच त्याला पाण्यामध्ये दाबून दाबून धुवायची आपल्याला संपूर्ण भाजी. अशा पद्धतीने मी ही 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहे, कारण की पानांवरती धूळ वगैरे बसलेली असते, त्यामुळे भाजी धुवूनच घ्या. आता बहुतेक लोक भाजी वाफळून किंवा उकळून घेतात, पण सकाळच्या घाईमध्ये तेवढा वेळ नसतो. आणि मेन म्हणजे ह्या भाजीमध्ये जेवढे काही जीवनसत्व असतात ते ज्यावेळेस आपण ही भाजी उकळून घेतो त्यावेळेस ते संपूर्णपणे निघून जातात. अर्थात पारंपरिक पद्धत तशीच आहे की भाजी उकळून घेतात म्हणजे त्याचा थोडा कडसरपणा कमी होतो असा समज असतो, आणि कदाचित असेलही तसं. पण मला पर्सनली असं वाटतं की ज्यावेळेस आपण ही भाजी उकळतो त्यावेळेस त्यातले संपूर्ण जीवनसत्व बऱ्यापैकी नाहीसे होतात, नष्ट होतात. आपण ते पाणी भाजीमध्ये यूज करत नाही, ते फेकूनच देतो, मग फक्त खाली त्याचा चोथा राहतो. त्यामुळे ती उकळून न घेता आपण डायरेक्ट फोडणीला देणार आहोत. मग तिला शिजायला मिनिमम किती वेळ लागतो ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे. कढईमध्ये तेल तापत ठेवले, तेल तापल्यानंतरनं लसूण घालायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर जिरी मोहरी घालू शकता तुम्ही, पण मला या भाजीमध्ये नाही आवडत जिरी मोहरी म्हणून मग मी नाही घालत, बहुतेक लोक घालतात म्हणून सांगते. आता यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या उभ्या कट केलेल्या आहेत, कारण की पानं ती मोठी मोठी असतात थोडी, आणि मग मिरच्या शोधायला सोपं जावं म्हणून मग मिरच्या उभ्या कट केलेल्या आहेत. आता अशा पद्धतीने ह्या मिरच्या छान फ्राय झाल्या की एक कांदा घातला आहे मी कट करून. मोठ्या साईजचा कांदा आहे म्हणून मग एकच घातला आहे, खूप जास्त कांदा घालायची गरज नाही आहे. कांदा तेलामध्ये छान परतवून द्यायचा आहे, कांदा थोडा ट्रान्सपरंट होऊन द्यायचा, इथे दाखवते त्या पद्धतीने. आणि तेल थोडं जास्त घातलेलं आहे भाजीला मी, जर तुम्हाला नसेल आवडत तर थोडी कमी घातलं तरी चालेल. आता इथे मुगाची डाळ घालायची आहे. तेल थोडं जास्त घातलं की भाजी जरा चवदार लागते. मुगाची डाळ भिजत ठेवली होती मी 15-20 मिनटासाठी. सगळी तयारी होईपर्यंत डाळ आरामात भिजली जाते.
मुगाऐवजी तुम्ही तुरीची डाळसुद्धा घालू शकता, पण तुरीची डाळ जर घालायची असेल तर 1 ते 1.5 तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा, म्हणजे मग ती लवकर शिजते व्यवस्थित. आता इथे आपल्याला डाळसुद्धा तेलावरती छान परतवून घ्यायची 1 मिनिटभर. त्यानंतर ना सुके मसाले ॲड करायचेत, खूप बेसिक मसाले ॲड करायचेत आपल्याला यामध्ये. सुरुवातीला मी हळद घातलेली आहे, त्यानंतर ना गरम मसाला घातला आहे. आपण मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे मग मिरची पावडर घालत नाही आहे मी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची पावडर घालू शकता मिरच्यांऐवजी, आणि जर गोडा मसाला घालायचा नसेल तरी चालेल, पण गोडा मसाला घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते. एकदा तरी नक्कीच गोडा मसाला घालून ही भाजी करून पहा तुम्ही. आता जी धुवून घेतलेली पानं होती ती आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायची आहेत. मी मीठ लगेच टाकणार नाही आहे, कारण की मीठ जर लगेच टाकलं तर मग भाजीचा अंदाज फसतो त्यासाठी. आणि आता भाजी आपण वाफवून घेतलेली नाही आहे, त्यामुळे मग मी 1/2 ग्लासाच्या आसपास पाणी घातलेलं आहे भाजीमध्ये, कारण की ही पानं मेथीच्या भाजीपेक्षा थोडी निभार असतात शिजायला, त्यामुळे मग थोडं पाणी घालणं गरजेचंच आहे. आता ही संपूर्ण भाजी मीडियम गॅसवरती अशी छान हलवून घ्यायची आहे, ती पानं थोडी मऊ होईपर्यंत, भाजीची जी क्वांटिटी आहे ती थोडी कमी होईपर्यंत, म्हणजेच आपल्याला ही अशी हलवत राहायची आहे खालीवर. तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी भाजी आता कमी झालेली आहे. असेच व्यवस्थित हलवून हलवून मी संपूर्ण भाजी घेतलेली आहे ही. आता आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. मीठ तुमच्या चवीनुसार घाला. इथे मी 1/2 चमच्याचा जवळपास मीठ घातलेलं आहे, आणि पुन्हा हे व्यवस्थित छान एकजीव करून घेणार आहोत. ह्या भाजीवरती मी झाकण ठेवणार नाही आहे, कारण की जर आत्ताच आपण यावरती झाकण ठेवलं तर त्याचा हिरवा जो रंग आहे तो कुठेतरी काळपट होतो, त्यामुळे मग झाकण न ठेवताच मी ही भाजी शिजवणार आहे. ह्या भाजीला शिजायला कमीत कमी 7 ते 8 मिनटं तरी लागतात, कारण की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मेथीच्या पानापेक्षा ह्याची पानं थोडी निभार असतात. तर आता अशा पद्धतीने मी संपूर्ण भाजी पाहू शकता शिजवून घेतलेली आहे, आणि त्याचा रंग थोडासा चेंज झालेला आहे, पण झाकण मी अजिबात ठेवलेलं नाही आहे. जर झाकण ठेवलं तर मग खूप काळपट होते भाजी. भाजी मस्त शिजलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. खूप डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा, सोबतचं बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझे संपूर्ण व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील. मस्त ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही एन्जॉय करा, आणि जाता जाता नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.